नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एमपीएससी पॉइंट। जसं की तुम्हाला माहित आहे, राज्यसेवेचा 9 जुलै रोजी सिलेबस जो आहे त्यामध्ये काही पॉईंट जे आहे ते नव्याने ॲड करण्यात आले होते, तसेच व्यवस्थित सॉर्टिंग त्या सिलेबसचं करण्यात आलं होतं। तर त्यामध्ये आता कालच आयोगाने काय केलं की एक अमेंडमेंट त्यामध्ये जारी केलेला आहे, तर एक घोषणा त्यांनी जारी केलेली आहे। तर त्यामध्ये देखील सिलेबसमध्ये एक छोटासा बदल जो आहे तो तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा आहे। तर तो बदल काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये अगदी कमी वेळेमध्ये बघणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आपल्याला 23 जुलै 2020 रोजी एक घोषणा मिळालेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून, म्हणजेच MPSC कडून। राज्यसेवा मुख्य परीक्षेकरता दिनांक 9 जुलै 2020 रोजी घोषित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमातील सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 म्हणजेच जनरल स्टडीज GS3 जो आहे त्यामधील 2.12 नंबरचा जो पॉईंट आहे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986, त्याऐवजी आता 2.12 नंबरचा ॲक्ट जो तुम्ही असा वाचायचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे, कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019। म्हणजे जर तुम्ही सिलेबसची प्रिंट काढलेली असेल किंवा तुम्ही सिलेबस नोट डाऊन केला असेल तर त्यामध्ये तुम्ही हा बदल जो आहे तो करून घ्यायचा आहे। कारण मित्रांनो, यावरती एक जरी प्रश्न आला आणि तो तुम्ही जर त्या लॉनुसार किंवा त्या ॲक्टनुसार सोडवला तर तुमचा एक मार्क हा जाणार आहे। त्यासाठी तुम्ही हे अपडेशन जे आहे ते करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देणे हा आपल्या चॅनलचा उद्देश आहे। तर आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग।